दरम्यान विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये वर्षातनं 2 वेळा प्रवेश प्रक्रियेला विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता दिली आहे. तर येत्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा पदवीपूर्व आणि केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा पदव्युत्तर पदवी या परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तर यासह राज्यातील शिक्षण मंडळ तसंच अन्य प्रवेश परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे असं UGCनं स्पष्ट केलं आहे.